आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सामाजिक कामाच्या जोरावर माझा विजय निश्चित, प्रभाग 8 मधील नागरी समस्या प्राधान्याने सोडवणार. हरिभक्त परायण महेश उर्फ तात्यासो शिवाजीराव देशमुख हे प्रभाग 8 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून आजपर्यंत केलेल्या कामाच्या जोरावर माझा विजय निश्चित आहे असा दावा त्यांनी केलाय. कैलासवासी श्री नायकू दत्तू देशमुख यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांची अपुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे नातू हरिभक्त परायण महेश देशमुख हे शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 8 मधून आपले नशीब आजमावत आहेत. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी UR NSUI अध्यक्षपद, युवक काँग्रेस उपाध्यक्ष, सेवादल उपाध्यक्ष अशी अनेक पदे सुशोभित केली आहेत. या पदावर काम करताना कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यात मोठे योगदान त्यांनी दिले आहे. तर सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी होत आरोग्य केंद्रात फळे वाटप, पूरग्रस्तांना मदत, त्यांची राहण्यास जेवणाची सोय आदी अनेक उपक्रम राबवले आहेत. या आजवरच्या कामाच्या जोरावर आणि सर्वांच्या आशीर्वादाने माझा विजय निश्चित आहे असा दावा हरिभक्त महेश देशमुख यांनी केलाय. मतदारांशी संवाद साधताना प्रभाग 8 मधील सर्व नागरी समस्या प्राधान्याने सोडवणार असल्याची ग्वाही मतदारांना देत आपला हॅट या चिन्हासमोरील बटन दाबून आपणास मतदान करावे असं आवाहन ते करत आहेत. महानकारी न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 8 मधून संदीप इंगळे. मी श्री हबक महेश उर्फ तात्या शिवाजीराव देशमुख अपक्ष उमेदवार, माझे चिन्ह आहे हॅट, हॅट म्हणजे टोपी, आणि या टोपी चिन्हाच्या समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करावे. मी सुरुवातीच्या काळात अनेक चळवळी, मग वीज टंचाई, त्यानंतर रस्ते, त्यानंतर पूरग्रस्तांना मदत, अनेक कामं केलेली आहेत. काँग्रेस वाढीसाठी सुद्धा कामं केलेली आहेत. त्यांनी पदावर असताना 4 वेळा जयशंकर कॉलेजवर UR आपल्या शिरोळचा तिथं घडवलेला आहे. त्याचबरोबर पुढील काळात सुद्धा मी या जनतेसाठी 8 नंबर वार्डासाठी अनेक कामे करून दाखवणार आहे. त्यामध्ये जावावाडीमधील जे कचरा इकडे तिकडे विस्कळीत पडलेला आहे त्या कचऱ्यापासून विद्युत निर्मिती, किंवा जी संतांची अभंगवाणी आहे त्या अभंगाचा चौथीच्या शालेय शिक्षणात त्यापासून 10वीपर्यंत त्याच्या अभंगाचं वापर करून की नवीन पिढीला त्याचा बोध देऊन चांगली पिढी घडावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे.